कोपरगाव नगर परिषदेनं स्वच्छ आणि सुंदर शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांतर्फे परिसरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येते. ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करूनच तो वेगवेगळ्या कचरा कोंडीत टाकावा असं आवाहन या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरात दररोज 16 मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. या उपक्रमाविषयी कलावंतांनी माहिती दिली. आम्ही गेल्या 4-5 दिवसापासून हे पथनाट्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत. प्रत्येक भागात आम्ही सर्व सफाई कर्मचारी आहोत. आज आम्हाला आमच्या कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही पथनाट्य केल्यानंतर त्याचा प्रतिसाद अतिशय उत्तमरित्या मिळतोय. आणि दुसरा विषय म्हणजे असा झाला की लोकांमध्ये इतकी जनजागृती झाली की लोकांनी एकदम व्यवस्थितपणे ओला व सुका कचरा व्यवस्थित आम्हाला देत आहेत, व्यवस्थित सेग्रिगेशन करून देत आहेत. कचरा जे आम्ही जमा करायचो सगळा एकत्र जमा करायचो आणि तो घंटा गाडी आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये टाकून द्यायचो. पण आम्हाला नगरपालिकेने सूचना केल्यानंतर आम्ही तो कचरा जे आता वल्ला कसा वेगळा करायचा आणि कोरडा सुका कसा वेगळा करायचा तो आम्ही आता सुका वेगळा करतो आणि वल्ला वेगळा करतो आणि ती घंटा गाडी आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ते टाकतो. त्याच्यामुळे आम्हाला काही सूचना नव्हती, माहिती नव्हतं, तर आम्ही सगळा कचरा एकत्र घेऊन चाली आणि त्या घंटा गाडीमध्ये टाकायचा. पण आम्हाला नगरपालिकेने सूचना केली, ते आता पोरांनी नाटक रचलं, त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं का सुका कसा करायचा आणि कोरडा कसा करायचा. नगर परिषदेच्या उपक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. कचऱ्याचं वर्गीकरण होऊन उत्कृष्ट नियोजन होत असल्यानं या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दिशानुसाठी प्रतिनिधी हफीज शेख, कोपरगाव.